नागपूर येथील कोराडी वीज प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध होत आहे. या आंदोलनात आता आदित्य ठाकरे यांनी देखील उडी घेतली. आदित्य ठाकरे हे आज नागपूर दौऱ्यावर आहे. या प्रकल्पाच्या विरुद्ध जे काही आंदोलन सुरू आहे त्याला समर्थन देण्यासाठी, गावकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आदित्य ठाकरे हे नागपूर दौऱ्यावर आहे. गावकरी आणि शेतकऱ्यांशी आदित्य ठाकरे संवाद साधणार आहे. कोराडी येथे प्रस्तावित 660 मेगावॅटच्या 2 वीज युनिटच्या विरोधात स्थानिक नागरिक आणि पर्यावरणवाद्यांनी दंड ठोपटले आहे. आता या वादामध्ये तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही उडी घेतली. सोमवारी ते कोराडी परिसरातील नांदगाव वराड येथील गावाला भेट देणार आहे आणि गावकरी सोबतच शेतकरी यांच्याशी ते संवाद साधतील. कोराडी येथे 2 वीज युनिटचा प्रकल्प प्रस्तावित आहे, त्यासाठी स्थानिक ग्रामस्थ हे आंदोलन करत आहेत. मात्र या आंदोलनाला आता आदित्य ठाकरे यांनी देखील पाठिंबा दिलेला आहे. या आंदोलनात त्यांनी देखील उडी घेतलेली आहे. पर्यावरणवाद्यांचं म्हणणं आहे की झाडांची जी काही छाटणी केली जाणार, झाडं तोड केली जाणार, वृक्षतोड ही थांबवावी, त्यासाठी पर्यावरणवादी या प्रकल्पाचा विरोध करत आहेत. कोराडी येथे हा 660 मेगावॅटचा प्रकल्प आहे. 2 वीज युनिट इथे प्रस्थापित केले जाणार. त्या संदर्भात आता आदित्य ठाकरे यांचा हा नागपूर दौरा. या संदर्भात अधिक माहिती देत आहे आपले प्रतिनिधी अजय माने. अजय, या संदर्भात काय अधिक माहिती? सुरेश, आपण जर पाहिलं तर आज आदित्य ठाकरे जे आहेत ते नागपूर दौऱ्यावर आहेत. एकंदरीत नागपूरमधील कोराडी वीज प्रकल्प आंदोलनात आता आदित्य ठाकरे हे सहभाग दाखवणार आहेत. 660 मेगावॅटचे 2 विजेच्या युनिटच्या विरोधात स्थानिक नागरिक यांनी जे एकंदरीत आंदोलन सुरू केलेलं आणि आता यात जे माजी मंत्री होते आदित्य ठाकरे हे सुद्धा सामील होणार आहेत. एकंदरीत नांदगाव वराडा येथील ते नागपूर येथील नांदगाव असेल, वराडा असेल, येथील गावांना जे आहेत ते भेट देणार आहेत. तसेच गाव जिथे स्थानिक लोक आहेत म्हणजे शेतकरी असतील, गावकरी असतील, पंचायतीतील काही माणसं असतील, त्यांच्याशी ते संवाद साधणार आहेत. एकंदरीत कोराडी वीज प्रकल्प संदर्भात हा संपूर्ण दौरा असणार आहे आणि त्याच अनुषंगाने मग ते गावकऱ्यांची, शेतकऱ्यांची त्यांची भूमिका काय आहे, त्यांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. कारण की स्वतः जर आपण पाहिलं तर आदित्य ठाकरे हे पर्यावरण मंत्री होते, तसेच ते पर्यावरणवादी सुद्धा आहेत. आरेच्या वेळेस त्यांनी एकंदरीत महाविकास आघाडीच्या वेळेस आरेचा मुद्दा लक्षात घेऊन त्यांनी प्रकल्प जो हलवला होता, त्याच अनुषंगाने मग आता याच अनुषंगाने ते आता कोराडी गावातील जो प्रकल्प आहे विजेचा त्याच्या संदर्भात ते या आंदोलनात सहभागी होणार आहेत. म्हणून ते आज नागपूर दौरे लागतील. जी, धन्यवाद अजय आपण दिलेल्या सर्व माहितीबद्दल. तर या आंदोलनामध्ये आता या आंदोलनाला बळ देण्यासाठी आदित्य ठाकरे हे आता स्वतः नागपूर दौऱ्यावर जाणार, स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधणार आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत.